तसा हरिभाऊंनी त्या पणतीसारखा आपलं आयुष्य एका दिशेने एका विचारांनी निष्ठेने कर्तव्यनिष्ठेने चिकाटीने समर्पित भावनेने समाजाच्या सेवेकरता समर्पित केलं आणि ते करत असताना खऱ्या अर्थातलं जे राजकारण आहे ते त्यांनी केलं. आजकाल ज्याला पॉवर पॉलिटिक्स म्हणतात सत्ताकारण म्हणतात ते नाही आहे दत्तोपंत ठेंगडीजी. नेहमी एक गोष्ट सांगायचं ते म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंच्युरी टू सेंच्युरी. ज्यांना सामाजिक आर्थिक परिवर्तन करायचं आहे ज्यांना राष्ट्रीय पुनर्निर्माण करायचं आहे त्यांना समाजामध्ये सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे ते काम अनेक वर्ष चालणार आहे आणि त्याकरता अनेक कार्यकर्ते अगणित कार्यकर्त्यांचे परिश्रम मेहनत त्याकरता लागणार आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपल्या जीवनामध्ये ते उद्दिष्ट त्या विचाराला सर्वोच्च प्राथमिकता देऊन त्या कन्व्हिक्शनला आपल्या जीवनाचा भाग बनवून एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून हरिभाऊंनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं त्यातून त्यांना आपोआप पद मिळायला लागली. मला माहिती आहे की आमच्या विचार परिवारामध्ये सत्कार होत नाही. मी एकदा महानगरपालिकेत गेलो तो मला 45 वर्षापासून अनुभव आहे. मला तुमच्याकडे आल्यावर मोठा संकोचल्यासारखं होतं. आमच्याकडे विमानतळावर कोणी स्वागतालाच नाहीत माझ्या कोणी गळ्यात हारच नाही घालत. जिल्हा परिषद अध्यक्ष पार्टीचा महापौर पार्टीचा आमदार पार्टीचे कधी कोणी येत नाही आणि एखादा चुकून आला तर मी म्हणतो माझा कुत्रा देखील माझ्या स्वागताला आल्ला चालणार नाही. आजकाल माझं नशीब असं कुत्रा मात्र रेग्युलर येतो मी येण्याच्या आधी तो फिरून जातो तो यायला. कारण साधी राहणी हा आमचा संस्कार आहे. आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसमोर जे आदर्श होते प्रल्हादजी अभ्यंकर इथले होते आपण सगळे त्यांचं व्यक्तिमत्व आठवा. वसंतराव भागवतांचा उल्लेख झाला त्यांचं व्यक्तिमत्व आठवा. प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊंना मला दोघांनाही काम करायला मिळालं. किती कठीण काळ होता विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये काम करत असताना कठीण काळ होता. मी माझ्या आयुष्यातले 20 वर्ष विदर्भातल्या गावागावात फिरत होतो आणि जेव्हा सभा व्हायची तेव्हा लोक गोटे मारायचे पळवून लावायचे. 77 साली इमर्जन्सीच्या वेळ नंतर जनता पार्टीचा मी लाऊडस्पीकरवरून अनाऊन्समेंट करायला फिरायचो तर माझा ज्या ऑटोरिक्षात बसायचो तो ऑटोरिक्षा लोकांनी जाळून टाकला. मी शेवटी निघून गेलो जीव वाचवायला आणि आज त्या ठिकाणी जातो तेव्हा 20-20 हजार 15-15 हजार लोक येतात तेव्हा क्षणभर वाटतं की आपली लोकप्रियता खूप वाढली आहे. आता आपल्याला लोक विचारायला लागले पण ती आमची लोकप्रियता नाही आहे. या विचाराकरता हरिभाऊ सारख्या हजारो लाखो करोडो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन पणावर लावलं डावावर लावलं उपहास अपमान सहन केला पण आपल्या विचारधारेशी कटिबद्धता ठेवली आणि एक तत्वनिष्ठ कार्यकर्ते म्हणून जीवन जगले त्या असंख्य कार्यकर्त्याच्या परिश्रमातून श्रमातून बलिदानातून आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. आज मोदीजी प्रधानमंत्री झाले माझ्यासारखे कार्यकर्ते मंत्री झाले हे त्या अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आहे. अनेक स्वयंसेवकांचा त्याग आहे. अनेक प्रचारकांचा त्याग आहे आणि त्यातून आम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि ती संधी जी आहे ती आम्हाला मंत्री बनवण्याकरता नाही आहे. राज नाही समाज बदलला आहे. या देशाला या राष्ट्राला जगातली विश्वगुरु बनवायचं आहे. या समाजामध्ये आर्थिक शक्ती अशी उभी करायची आहे की स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज तयार झालं पाहिजे. शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये सगळ्या सेक्टरमध्ये सर्वसामान्य माणसाला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. या भावनेतून आयुष्यभर काम करणं हे कठीण काम आहे आणि हे काम करणाऱ्यापैकी एक कर्मठ कार्यकर्ते एक समर्पित कार्यकर्ते एक ध्येयनिष्ठ कार्यकर्ते एक आदर्श कार्यकर्ते एक उत्तम स्वयंसेवक
जे केवळ बोलत नाही तर आपल्या जीवनात संघ स्वयंसेवक म्हणून जीवन जगले, कार्यकर्ता म्हणून जीवन जगले आणि त्यांच्या जीवनातून आता त्यांनी तर 80 वर्ष पूर्ण केली. बऱ्याच लोकांनी राष्ट्रपती बनावा मी हे म्हणणार नाही, कारण आपण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि हरीभोई ठेवत नाही. जो किया उसका भी भला, नाही किया उसका भी भला. मी नेहमी म्हणतो की शांतपणे आपण आपलं काम करत राहावं, आपोआप मिळणार असेल तर मिळेल, नाही मिळणार तर नाही मिळणार. त्याकरता प्रयत्न करण्याची काही गरज नाही. हरिभाऊंनी ते केले नाही आणि आमचा संस्कारही हेच सांगतो. हरिभाऊंनी कधी आपला बायोडाटा नाही छापला. मला आठवतं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, तिकीटा वाटायच्या वेळेस अनेक वेळा 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो, पार्टीचा अध्यक्ष होतो, मंत्री होतो, नंतर पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. पण मला कधी हरिभाऊ मला असं भेटून नाही सांगितलं का जरा माझा मतदारसंघ आहे, जरा नितीनजी लक्ष ठेवा. एकदाही नाही भेटलं, कधीच नाही भेटलं. त्यांचा माझा अतिशय जवळचा पारिवारिक स्नेहाचा रक्ताच्या संबंधासारखा संबंध होता. पण कधीही मला सभापती करा हे सांगायला हरिभाऊ कधी नाही आले. हा पार्टीने मिळून निर्णय घेतला की यावेळी सभापतीच्या ज्येष्ठ पदाकरता योग्य कोणी असेल तर हरिभाऊ. मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी हरिभाऊ अन्न पुरवठा खात्याचे मंत्री होते. मला आठवतं कधी हरिभाऊंनी अपेक्षा नाही व्यक्त केली. त्यावेळी पण मुंडे साहेबांच्या बरोबर आम्ही होतो, पार्टीने मिळून निर्णय घेतला, हरिभाऊ मंत्री झाले. प्रमोदजी गोपीनाथजी यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊंनी काम केलं, मी पण अनेक वर्ष काम केलं. पण हे सगळं करत असताना कधी हरिभाऊंनी आपला बायोडाटा नाही काढला, कधी बडेजाव केला नाही, कधी लॉबिंग केलं नाही, कधी आग्रह केला नाही, कधी हरिभाऊ नाराज झाले नाही, कधी कोणावर तुम्ही माझ्यावर अन्याय केला असं म्हटलं नाही. खरं म्हणजे नेहमी एकच गोष्ट खरी आहे की मला एकाने सहज विचारलं की चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण कोणतं आहे, तर मी म्हणलं खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो तो अन्याय झाल्यावरही तो कार्यकर्ता चांगलं वागतो हाच कार्यकर्त्याचं चांगुलपणाचं लक्षण आहे. ज्याला चांगलं मिळतं ते तर आहेच. आता मी खासदारही आहे, आमदारही होतो, मंत्री झालो, खातेही मिळालं. पुन्हा कोणी रोडकरी म्हणते, कोणी गडकरी म्हणते. आता आजकाल भाषणं दिल्यानंतर युट्यूबमधूनही 1,00,000 रुपये मिळायला लागले महिन्याला. सगळा मालही माल आहे. आणि तेव्हा धाब्यावर मी अरविंद शहापूरकर कुठंतरी झोपायचो, एखाद्या हॉटेलमधले 2 समोसे 1 वाजता खायचो, नाही तर त्याच ज्याच्यावर झोपायचो आणि पुढे स्कूटरवर 200-200 किलोमीटर जायचं. पण आज तो काळातला जो कार्यकर्ता आहे ज्याने आमच्यासमोर जो काम करतो तो तसाच होता. आणि त्या कार्यकर्त्याच्या मालिक हरिभाऊ आमदार झाले, हरिभाऊ सभापती झाले, हरिभाऊ बँकेचे चेअरमन झाले, हरिभाऊ कारखान्याचे चेअरमन झाले, सभापती झाले, आता राज्यपाल झाले. सगळी पदं मोठी आहेत महामहिम. पण या सगळ्यापेक्षा सगळ्यात मोठं पद आहे की आयुष्यात तत्वाकरता विचाराकरता समर्पित भावनेने काम करणारा इमानदार आणि कर्मट कार्यकर्ता. आणि हा त्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे. आणि म्हणून हा सत्कार करण्याच्या मागे त्यांचं जे व्यक्तित्व आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, जे समर्पित भाव आहे, जी विचारनिष्ठा आहे, जी ध्येयनिष्ठा आहे, ती पुन्हा एकदा आमच्या सगळ्या सारख्या कार्यकर्त्यांसमोर पुन्हा एकदा यावी. आणि त्यांच्या जीवनातून त्यांनी केलेलं कार्य करत असताना आपण पण त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे हा भाव आपल्या कार्यकर्त्याच्या मनात जागृत व्हावा या दृष्टीने आपण हरिभाऊंना तयार करून हा सत्कार केला. आणि म्हणून हा सत्कार एका आदर्श कार्यकर्त्याचा सत्कार आहे. मला अतिशय आनंद आहे. आज माझ्या मुलाचं